वाहन चालवताना नेहमी काळजी घेणं गरजेचं असतं. चालकाची एक चूक किती महागात पडू शकते याची अनेक उदाहरणं आपण पाहत असतो. मात्र असं असलं तरी वाहन चालकांचा हलगर्जीपणा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे, ज्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या एका जोडप्याचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे, ज्यामध्ये दोघांचाही प्रताप पाहून नेटकऱ्यांनी डोक्याला हात लावलाय. या व्हायरल व्हिडिओ मध्ये पती पत्नी दुचाकीवरून प्रवास करताना दिसताय. पहिली चूक म्हणजे गाडी चालवणाऱ्या व्यक्तीने डोक्याला हेल्मेटच घातलेलं दिसत नाही. आणि दुसरी सर्वात मोठी चूक म्हणजे ही व्यक्ती चालू गाडीवर सिगारेट ओढताना दिसत आहे, ज्यासाठी त्याला पाठीमागे बसलेली बायकोच मदत करताना दिसते. गाडी चालवणाऱ्या तरुणाला सिगारेटची झालेली तलब त्याची पत्नी पूर्ण करते. पाठीमागे बसून ती सिगारेटचे झुरके त्याला देत आहे, तर तो तरुण गाडीवर दुर्लक्ष करून पाठीमागे वळून आरामात सिगारेट ओढताना दिसतोय. धक्कादायक प्रकार म्हणजे त्यांच्या गाडीवर समोर त्यांचा चिमुकला मुलगा बसलेला असताना हा सर्व प्रकार सुरू आहे, ज्यामुळे नेटकऱ्यांनी या दोघांना चांगलंच पैलावर घेतलं.